खास सूट, खास श्री प्रसिद्ध एक म्हणून ओळखले जातात त्या परमपूज्य श्री नामदेव महाराज यांचा जन्म या कोकण भूमीतील म्हण पंचक्रोशीतील खवणे या गावात झालाय तसंच याचा काही भाग हा केळूस गावात देखील जोडला गेलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याला संत महात्म्यांचे भरपूर आशीर्वाद लाभले कारण श्री भालचंद्र महाराज श्री साटम महाराज श्री स्वामी महाराज श्री राहुल महाराज आणि साक्षात परमपूज्य श्री गोपाळ स्वामी यांचा जन्म देखील याच भूमीमध्ये दे झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात श्री नामदेव महाराज यांचे अनेक भक्त आहेत त्यासोबतच महाराजांचे अनेक मठ देखील आहेत त्यातीलच एक मठ म्हणजे आंदुर्ले मधील श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास मठ या मठाचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतोय त्यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आले यामध्ये काल अनेक भजन स्पर्धा संपन्न काल भजन स्पर्धा संपन्न झाली यामध्ये अनेक भजन मंडळाने आपला सहभाग दर्शवला होता श्री वेतोबा प्रासादिक भजन मंडळ वेता बांबाडे श्री काजरोबा प्रासादिक महिला भजन मंडळ सोनवडे श्री सातारी प्रासादिक भजन मंडळ सरंबळ श्री महासाई प्रासादिक भजन मंडळ तेंडोली गिरोबा प्रासादिक भजन मंडळ बिबवणे श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ आंदुर्ले श्री तारादेवी भजन मंडळ केळूस श्री साई खोडदेश्वर भजन मंडळ पिंगुळी श्री विठ्ठल भजन मंडळ तेंडोली अशी भजन काल सादर झाली तर आज सायंकाळी रामेश्वर भजन मंडळ उमरमाळा श्री ब्राह्मणदेव भजन मंडळ तेंडोली श्री बावळेश्वर हनुमान भजन मंडळ तेंडोली श्री रवानाथ भजन मंडळ तेंडोली श्री सातरी भजन मंडळ पिंगुळी श्री ब्राह्मण भजन मंडळ नेरूर श्री सिद्धेश्वर भजन मंडळ नेरूर श्री मोरेश्वर भजन मंडळ नेरूर, श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ भजन सादर होणार आहेत ही सर्व भजन सादर झाल्यानंतर या भजन स्पर्धेची सांगता होणार आहे आणि यातून सर्वोत्कृष्ट भजन संघा निवडण्यात येणार आहे तर उद्या अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी सात ते अकरा श्री गणेश पूजन होणार आहे त्यानंतर श्रींची षोडशोपचार पूजा अभिषेक त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत होम हवन दुपारी एक वाजता श्रींची आरती आणि नैवेद्य तर दुपारी तीन ते सहा या वेळेत श्री महेश सावंत आणि सहकारी यांचं सामूहिक पखवाज वादन कार्यक्रम सादर होणार आहे सायंकाळी सहा ते सात या वेळेत स्थानिकांची भजनं होणार आहेत सायंकाळी सात वाजता श्रींची नित्य सांज आरती रात्र हो साडेसात ते साडेआठ वास्त... वाजेपर्यंत श्रींची पालखी प्रदक्षिणा आणि त्यानंतर रात्री साडेआठ वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचं दशावतरी नाटक सादर होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी सकाळी सात वाजता श्री गणेश आवाहन श्री गणेश पूजन श्री कृष्ण पूजन अभिषेक एकादशना सकाळी साडेआठ वाजता लघुरुद्र सकाळी अकरा वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी साडेबारा वाजता श्रींची आरती आणि नैवेद्य आणि दुपारी एक वाजता महानैवेद्याचे आयोजन करण्यात आले दुपारी तीन वाजता वारकरी भजन मंडळ नियुक्ती सायंकाळी पाच ते सात मध्ये स्थानिकांची भजनं आणि सायंकाळी सात वाजता श्रींची नित्य सांज आरती होणार आहे सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेमध्ये श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे यानंतर रात्री नऊ वाजता बावेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाटक सादर केलं जाणार आहे सर्व भाविक भक्तांनी या भक्तिमन सोहळ्याला समस्त परिवार आणि मित्रमंडळासह उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्रीदेव रा श्रीदेव नामदेव महाराज सेवक भक भक्त मंडळ आंदुर्ले आणि ग्रामस्थांनी केले तसंच रविवारी तीन एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्तानं वाजता नटेश्वर दशावतार नाट्य मंडळाचं दशावतारी नाटक सादर केलं जाणार आहे याचा देखील आनंद भाविकाने लुटावा आयोजकांनी केले अक्षय ठाकूर कोकण नाऊ मापण असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम